सकाळी लवकर आवरून स्टुडिओमध्ये गेलो. देवाचं दर्शन घेतलं. एक फोटोशूटसाठी एक बाळ येणार होतं 5-6 वर्षाचं, त्याच्यामुळे थोडं लवकर आवरून स्टुडिओमध्ये पोहोचलो. देवदर्शन झालं. महाशिवरात्रीसाठी फोटोशूट करायचं होतं त्या बाळाचं. 9 टायमिंग दिला होता, पण आता बघू किती वाजता आहे तिथं. आले की त्यांचं पटकन फोटोशूट करून घेऊ. मला पण देवदर्शनाला जायचं आहे. स्टुडिओमध्ये आलो. काल एका बाळाचं शंकराचं शूट केलं होतं, त्याचं मला जरा पटकन आवडं एडिटिंग करून घ्यावं म्हणते. बाळ यायच्या पहिले आपलं हे काम होऊन जाईल. हे फोटो एडिट करायला घेतले. हे बाळाचं आम्ही एक दिवस अगोदर शूट केलं होतं. खूप मस्त पोज दिल्या. 1.5 वर्षाचं बाळ होतं. मस्त पोज द्यायचं. एकदम भारी फोटोशूट झालं होतं त्याचं. आवडले माझे फोटो एडिट करून. 10 वाजता ते आले. बाळाचं मस्त आवरिलं. हे पण बाळ मस्त आवरून दिलं. काही आवरून देत नाहीत, रडत बसते. पण हे चांगलं आवरून दिलं आणि त्याच्या फोटोशूटला सुरुवात केली. मस्त पोज द्यायचा तो पण मस्त. एकदम सांगेल तसं ऐकायचा. एकदम छान फोटो आले त्याचे. छान इकडे नजर माझ्याकडे बघायचं आहे. आत्ताची पोज दिली होती त्याचा हा रिझल्ट आहे. कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा. डोळे बंद बघा, डोळे बंद. जेतन झोपलाय काय? थोडं सकाळी सकाळी झोपला तू? नाटक करतोय मला माहितीये. कसं खातंय मुली हाताने? बर जे कांत शाळेच्या तर आई आवरीत होता. जयदीप बघतोय दादा कशा वस्तू ठेवतोय काय करतोय, मस्त लपून बघत होता. दादाची कंपास घेऊन त्याला खेळायला खूप मजा वाटते. महादेवच्या पाया पडायला निघालो होतो आम्ही. जयदीप आणि जेकंद माझ्या सोबत आहेत. कसे जायचं? ठीक, चल. आओ बोर जायचं. आवडली ना तर केक? संध्याकाळी काष्टीला कार्यक्रम होता. फोटोग्राफर मित्राचं स्क्रीनचं उद्घाटन होतं. त्यासाठी मी चाललोय आता. कार्यक्रमाचा टायमिंग 7:30 थोडा अगोदरच निघलोय. आता लिंबावर रस्त्याने चाललोय. आपला धंदा मोठा.